तावड़े काय म्हणतात आपण थेट जाऊया। तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भ्रष्टाचार रोखायचा असं ध्यानात आलं असतं, पण अशोक चव्हाण असतील, विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, निलंगेकर पाटील असतील, तटकरे टोपे या सगळ्यांची नावं असल्यामुळे या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये हिंमत नव्हती आणि त्यामुळे ब्रुटस यू टू असं पृथ्वीराज चव्हाणांबाबत बोलण्याची वेळ आज आली आणि भ्रष्टाचारांना पूर्ण पाठीशी घालायचं काम पृथ्वीराज चव्हाण करतायत हे आजच्या आदर्शवादांना सिद्ध झालं। जादूटोणा विधेयकाच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नामुळे धार्मिक स्वातंत्र्यावर कुठलीही गदा येणार नाही अशा प्रकारचं बिल पारित झालं। ज्या दुरुस्त्या सेव्हिंग क्लॉज आम्ही दिल्या त्या सरकारने मान्य केल्या, तरीही डॉक्टर दाभोळकरांच्या कल्पनेतलं हे बिल नाही। डॉक्टर दाभोळकरांना सर्व अनुमते एक मताने हे बिल पारित करावं असं वाटत होतं, पण संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जी घाई केली त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते नसताना विधानसभेत आणि विधान परिषदेत केवळ 3 सदस्य बोलायचे राहिले होते, त्यांना बोलू न देता घिसाळ घाईने पारित केलं। ही घाई संसदीय कार्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांनी का दाखवली हे आम्हाला कळत नाही, पण जादूटोणा बिल पास झालं, धार्मिक स्वातंत्र्यावर गदा न आणता पास झालं याबद्दल भारतीय जनता पक्षाला पूर्ण समाधान आहे। आम्ही दोन्ही सभागृहात प्रयत्नपूर्वक विदर्भाचे विषय 70% वर लागतील हा प्रयत्न केला, त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो, पण दागी मंत्र्यांच्या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे गप्प राहण्याचं धोरण स्वीकारलं, कोर्टाने आदेश देऊन सुद्धा त्यांच्यावर केस दाखल करायला नकार दिला, त्यामुळे केवळ आदर्श नाही तर 8-9-10 सदस्य भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालायचं काम पृथ्वीराज चव्हाण करतायत, त्यामुळे जितके सिंचनामध्ये अजितदादा जबाबदार आहेत, घोटाळेबाज आहेत, त्याहून जास्त घोटाळेबाज पृथ्वीराज चव्हाण आहेत हे या अधिवेशनात आम्ही सिद्ध करू शकलो। आणि त्यामुळे या अधिवेशनाहून परत जाताना विदर्भाचे प्रश्न तर आम्ही काही मांडले, पण सरकारने विदर्भाच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला अतिशय तुटपुंजी मदत केली। जी काय मदत पंतप्रधानांनी घोषित केली त्यातली 750 कोटी तर आधीच्या बजेटमधले होते, प्रत्यक्ष 1000 कोटी हे शेतकऱ्यांना थेट मिळणार आणि वरचे पैसे हे सार्वजनिक रस्ते वगैरे यासाठी आहेत आणि अतिशय तुटपुंजी विदर्भातल्या शेतकऱ्याला निराश करणारी ही मदत ही या सरकारने जाताना केलेली आहे। हे भारतीय जनता पक्ष पतंगराव कदमांना विदर्भामध्ये यानंतर फिरू देणार नाही, इतकी तुटपुंजी मदत ही आम्हाला चालणार नाही असा आम्ही निर्धार केलाय। आणि आदर्शचा अहवालाची चर्चा विधिमंडळात न करणारं सरकार या अहवालाची चर्चा आम्ही गावोगाव जाऊन करणार आहोत, ग्रामसभा भरू आणि आदर्श मध्ये जे आदर्श कमिशनने म्हटलंय की आदर्श म्हणजे काय, संस्कृत शब्द आहे की जो दर्शवतो तो आदर्श, तर यांनी काय दर्शवलं तर भ्रष्टाचाराची परंपरा, कायदे मोडायची परंपरा, प्रचंड स्वतःचा हावरटपणा याचं दर्शन या आदर्श प्रकरणातनं झालं। आणि कमिशनने शेवटी या हावरटपणाला मर्यादा किती पाहिजे तर टॉलस्टॉयची गोष्टही सांगितली की हावरटपणा पायी तो माणूस जीव कमावतो आणि प्रचंड जमीन घ्यायच्या मागे लागत असताना 5.5 फूट जमिनीचं त्याला गाडावं लागतं हे या राजकारण्यांना कळत का नाही। शेवटी तुमची गरज 5.5 फूट जमिनीचीच आहे आणि एवढे मजले वाढून मागे का हावरटाने लागलात असं परखड शब्दात कमिशनने सुनावलं। मला असं वाटतं की बेशरम सरकार, भ्रष्टाचारी सरकार अशा सरकारचा चेहरा या अधिवेशनामध्ये आम्ही उघडा करण्यामध्ये यशस्वी ठरलो।